पुण्यातील धायरी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराने हत्या प्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय पीडित महिलेच्या मावशीच्या पतीनेच हे क्रूर कृत्य केल्याचा संशय आहे पोलिसांनी त्याला ता ताब्यात घेतलाय सिंहघर रस्ता भागात असलेल्या धायरीतील गारमाळ परिसरात गुरुवारी अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती राहत्या घरीच तिची हत्या करण्यात आली होती ससून रुग्णालयात शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय